नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील भागामध्ये आपण आरशातील प्रतिमा म्हणजेच मिरर इमेज याच्या बेसिक कन्सेप्ट आणि काही एग्जांपल बघितले होते। त्यानंतर या भागामध्ये आपण पुढील काही उदाहरणं बघणार आहोत। तत्पूर्वी मागील भाग बघितला नसेल तर आधी तो बघा, तो समजला तरच तुम्हाला हे समजेल, म्हणजे आरशातील प्रतिमाचा बेसिक कन्सेप्ट माहिती असतील तरच त्याच्यावरची उदाहरणं सहज सुटतील, नाहीतर तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं। तर आपल्याला ह्या आकृतीची आरशातील प्रतिमा काढायची। तर पहा, मी सांगितलं होतं की उजवी बाजू डावी होणार आहे आणि डावी बाजू उजवी होणार आहे, म्हणजे उजव्या बाजूची आकृती डाव्या बाजूला जाणार, डाव्या बाजूची आकृती, म्हणजे इथे पहा हे तीन रेषा, ज्या ह्या दोन रेषा आहेत, दोन रेषावरती म्हणजे एकूण तीन रेषा ह्या डाव्या बाजूला आहेत, त्या उजव्या बाजूला पाहिजे, उजव्या बाजूला असेल तीच आकृती ठेवायच्या, एकच आकृती। इथे तुम्ही किती सहज सोडवू शकता, हे डाव्या बाजूला आहेत ह्या दोन रेषा, किंवा एकूण बघितलं एक दोन तीन रेषा ह्या डाव्या बाजूला आहेत, उजव्या बाजूला पाहिजे आपल्याला, उजव्या बाजूला एकच आकृतीमध्ये आहेत, याचं उत्तर येईल, बाकी सगळं आकृत्या कॅन्सल होते। आलं लक्षात? हे इथं इकडं उजव्या बाजूला आहे, ते इकडे डाव्या बाजूला पाहिजे, ते डाव्या बाजूला असणारी एकच आकृती, दोन आकृत्या आहेत ही आणि ही, पण आपल्याला ही आकृती येईल उत्तर। लक्षात? चला पुढचा प्रश्न सोडवूयात। हे वरती चौरस जो आहे, डार्क चौरस, तो वरती, तो वरतीच पाहिजे, पण इकडे कोणत्या बाजूला आहे, डाव्या बाजूला, उजवी, इकडे डाव्या म्हणजे इकडे उजव्या बाजूला पाहिजे। चला चौरस वरती आणि उजव्या बाजूला, चौरस वरती आणि उजव्या बाजूला एकच आकृती आहे, चौरस इथे वरती आहे ना, तो वरतीच राहणार, फक्त इकडे डाव्या बाजूला आहे, तिकडे उजव्या बाजूला होणार, उजव्या बाजूला म्हणजे इकडं, तर उजव्या बाजूला चौरस वरती असणारी एकच आकृती आहे, बाकी सगळ्या चुकीच्या आहेत, कारण खाली। लक्षात? चला पुढचा प्रश्न पाहूया। इथे तर पाहे डायरेक्ट बदलच झाला आहे, त्यामुळं आता येण्याची शक्यताच नाही। किती सोपं आहे, ई सर्कलमध्ये फरक पडणार नाही, चौरसात फरक पडणार नाही, मग फरक कशात पडत, ही डावी बाजू उजवी बाजू, हे जे तीन ओपन हे आहे, समजा हा ओपन जो भाग आहे तो उजवीकडे, तो आपल्याला आकृती डावीकडे पाहिजे, डावीकडे पाहिजे तर दुसरी आकृती, आता ही आकृती आडवी झाली असं होत नाही, ही तिरकी झाली असं होत नाही, आरशात प्रतिमा तिरकी होत नाही, आडवी होत नाही, तर उजवी बाजू डावी होते आणि डावी बाजू उजवी होते, उजवी बाजू डावी होते, डावी बाजू, फक्त उजवी डावी बदलली पाहिजे। ही इकडं सरळ रेषा जी आहे ती डाव्या बाजूला होती, तर ती सरळ रेषा उजव्या बाजूला होईल, उजव्या बाजूला, डावी उजवी होईल, उजवी डावी, इथे जर आपण असं काढलं तर असं येईल, लक्षात? हे इकडं डाव्या बाजूला रेषा आहे, इकडं उजव्या बाजूला, इकडं ओपन उजव्या बाजूला, इकडं डाव्या बाजूला होईल। किती सहज सोडवत येतं जर तुमचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील तर बघा। बी हे इकडे डाव्या बाजूला आहे, इकडं उजव्या बाजूला असं होईल, मी ऑलरेडी बीचा आकार घेतला, बाकी सर्कल जसंचे तसं राहील, त्याला ब्लॅक करत बसत नाही मी, हे असंच असं राहील, मग अशी आकृती शोधा। हे आडवी होत नसते, तिरकी होत नसते, आरशामध्ये आडवी तिरवी तिरकी प्रतिमा होत नसते, मग कशी होत असते, उजवी बाजू डावी, डावी बाजू उजवी, परिक्रमांक, हे वेगवेगळ्या परीक्षांना आलेले प्रश्न आहेत, असेच प्रश्न तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळतील। चला इथे काय होणार आहे, हा बाण आहे ना, हा डाव्या बाजूला आहे, बाण आहे डाव्या बाजूला आहे, आकृती तो उजव्या बाजूला बघायची, मग डाव्या बाजूला असणाऱ्या आकृत्या कॅन्सल, डाव्या बाजूला असणाऱ्या आकृत्या कॅन्सल, आकृतीत उजव्या बाजूला पाहिजे ना, तो खाली जातोय तर खालीच जाणारा बाण पाहिजे, हे वर जाणाऱ्याचा काही संबंध येत नाही, कॅन्सल होईल, खाली बाण जातोय, उजव्या बाजूला खालीच पाहिजे, मग ही आकृती येईल, उजव्या बाजूला खालीच चाललाय, इकडं हा सर्कल डाव्या बाजूला, इकडं उजव्या बाजूला येईल, ही रेष इकडं उजव्या बाजूला, इकडं डाव्या बाजूला येईल, हे उत्तर येईल। मग कसं एक एक इल कट करायचं, तर पहा बघायचं, बाण डाव्या बाजूला आहे, उजव्या बाजूला, ज्या आकृतीत उजव्या बाजूला आहे तोच ठेवायची, ही आकृती ठेवायची, बाकी कट होऊन जातील, ही आकृती, याच्यात काय, बाण खाली जातोय तो खालीच गेला पाहिजे, इथं वर चाललाय म्हणून कट केली, आणि जर तुम्हाला आकृती बनवायचीच असते तर कशी बनवायची, हे उजव्या बाजूला आहे ना, इकडे डाव्या बाजूला घ्यायचं,
बनवायची असते तर अशी पहा बरं सेम सेम बनते का. मग तुम्ही इथून विचार करता हे इथून वरती जाईल, हे डाव्या बाजूला चाललं, हे उजव्या बाजूला जाईल, वरती जाईल डाव्या बाजूला, उजव्या बाजूला खाली बनवतो आपण. ते मी पुढची आकृती तुम्हाला बनवून दाखवतो. आता पहा ही बनवायची आकृती, इथं तर हा सर्कल जसंच तसं आहे, हे इकडं चाललंय, हे इकडं जाईल, उजवीकडून डावीकडे वरती चाललंय, डावीकडून उजवीकडे वरती जाईल, हे इकडून डावीकडून उजवीकडे चाललंय, हे उजवीकडून डावीकडे जाईल, लक्षात. आणि याला असं इथं हे राहील आणि याला असं इथं हे राहील, अशी आकृती शोधा बरं. बाण इकडं वरती असणार, ह्या दोन कॅन्सल होतील, बाण उजव्या बाजूला वरती, ही आहे ही आहे. पण याच्यामध्ये पहा याच्यामध्ये थोडासा बदल आहे, पहा बरं का, थोडासा बदल आहे. हे इकडं आहे ना, हे काय होणार आहे पहा. आता हे आकृती जी आहे ना ती उजवी बाजू डावी होणार आहे, डावी बाजू उजवी होणार आहे, म्हणजे हे इकडं उजव्या बाजूला आहे ना ते डाव्या बाजूला येईल, आणि हे इकडं कोणत्या बाजूला आहे, डाव्या बाजूला आहे ना ते उजव्या बाजूला जाईल. मग अशा प्रकारे जर बघितलं तर तीन आणि चारमध्ये खूप जास्त फरक नाही, एकदम थोडासा फरक आहे. तो फरक कसा ओळखायचा, तर ही आकृती इकडून अशी आहे तर ती अशी होईल, म्हणजे डावीकडून उजवीकडे तर उजवीकडून डावीकडे जाईल, लक्षात. आणि हे इकडं कोणत्या बाजूला होतं, उजव्या बाजूला होतं तर ते डाव्या बाजूला येईल, हे इकडं डाव्या बाजूला होतं तर उजव्या बाजूला जाईल. बरं आहे क्रमांक ती, लक्षात. पुढचा प्रश्न पहा, हे खाली तर खालीच राहील, फुल खाली खाली राहील, वरती जाणार नाही, वरती जाणार नाही. आता मला सांगा हे कधी गायब होणार आहे का, आरशात काही एखाद्या आकृतीतला काही भाग गायब होतो का, याच्यात गायबच केला आहे त्यांनी, हे बी नाही. इकडं हा उजव्या बाजूला आहे, इकडं डाव्या बाजूला होईल, इकडं उजव्या बाजूला, इकडं डाव्या बाजूला होईल. पर्याय क्रमांक तीन, चला मंदिर फक्त झेंड्यावरूनच सोडवता येईल, फक्त झेंड्यावरून सोडवता येईल, कारण इथं झेंडा बघितला, इथं झेंडा बघितला, पहा इथला झेंडा, इथला झेंडा, इथला झेंडा, इथला झेंडा, इथला झेंडा, सगळे झेंडे वेगवेगळे आहेत. मग एकच घटक असा आहे की त्यावरून आपल्याला उत्तर ठरवता येईल, पूर्ण बघायची गरजच नाही. हा झेंडा डावीकडून उजवीकडं आहे तर इथं काय होईल, असं आहे डावीकडून उजवीकडं तर उजवीकडून डावीकडं, उजवीकडून डावीकडं एकच झेंडा आहे. हे जसंच्या हे पहा, हे झेंडा जसाच्या तसा नाही राहणार, दिशा बदलणार, कॅन्सल, उलटा नाही होणार, कॅन्सल, उलटा नाही होणार, कॅन्सल, डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे होणार. आता दुसरे बघूयात, हे इकडं डाव्या बाजूला आहे, हे इकडं डाव्या बाजूला आहे, इकडं उजव्या बाजूला होईल, बरोबर आहे, डाव्या बाजूला आहे, उजव्या बाजूला होईल, हे इकडं घर उजव्या बाजूला आहे, ते इकडं डाव्या बाजूला होईल, तर पर्याय क्रमांक काय बरोबर आहे, तीन बरोबर आहे, पर्याय क्रमांक तीन. चला याच्यामध्ये आता हे इकडं बाण आहे तो, आता याच्यात एक लक्ष ठेवा, हे आहे असंच राहील, याच्यात बदल होणार नाही, हे उलटं केलं आहे, कॅन्सल, उलटं केलं कॅन्सल, कॅन्सल, ही वरची बाजू खालची बाजू बदलली, वरची बाजू खालची बाजू बदलते, पण ती कुठं, पाण्यातील प्रतिमेत. जेव्हा आपण पुढे पाण्यातील प्रतिमा पाहणार आहोत ना तेव्हा अपडाऊन बदलणार आहे, आता नाही बदलणार आहे. मग आता हे डाव्या बाजूला आहे, उजव्या बाजूला पाहिजे, आहे इथं उजव्या बाजूला, ओपन आहे, कॅन्सल, हे इकडं डाव्या बाजूला आहे ना, हा असा बाण हा डाव्या बाजूला आहे, इकडं उजव्या बाजूला पाहिजे, उजव्या बाजूला कुठे आहे, मग इथं आहे पहा, उजव्या बाजूला, इथं हा बाणच नाही, ते मोकळं केलं आहे, इकडं डार्क आहे, इथं डार्क आहे, तो डार्कच पाहिजे, ओपन ठेवलंय चुकीचं आहे. तर पर्याय क्रमांक काय, पर्याय क्रमांक एक उत्तर येईल. पहा फूल भारी फुले, हे फूल आता सिंपल आहे, हे इकडं असं आहे ना इथे असं होईल, लक्षात. आणि हे फूल इकडं आहे ना ते इकडं राहील, असं शोधा. आता हे उलटं बिलटं तर काही होणार नाही, हे उलटं म्हणजे काय असतं माहिती आहे का, हे आरशातील नाही, ह्या पाण्यातील प्रतिमा असतात. पाण्यातील प्रतिमांचा अभ्यास केल्यावर बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होऊ शकतं, म्हणून ते पाण्यातील प्रतिमा पण देतात. तर याच्या पुढील जे चॅप्टर बघणार आहोत ते पाण्यातील प्रतिमा बघणार आहोत, मग त्यावेळेस तुम्हाला कळेल हे सध्या वरती आहे फूल, ते खात्याची खालची वरची दिशा बदलणार नाही, अपडाऊन बदलणार नाही, ते दोन कॅन्सल. हे हयासच, हे फूल हयास राहील का, नाही, हे इकडं डावीकडं झुकलं आहे ना, डावीकडं,
इकडे डावीकडे झुकले तर आरशात ते उजवीकडे झुकेल. इकडे डावी उजवीकडे पान आहे ते इकडे डावीकडे जाईल. इकडे जे डावीकडे आहे ते उजवीकडे जाईल. पर्याय क्रमांक दोन, डावी बाजू उजवी होणार, उजवी बाजू डावी होणार का? कारण आरशातील प्रतिमेमध्ये हाच आरसा इथं जर असता तर, आरसा इथं असता तर हे डावीकडे झुकलंय उजवीकडे झुकलं असतं. लक्षात, हे डावीकडे झुकलंय उजवीकडे झुकलं असतं. पान इकडे ते इकडं असतं, हे इकडं असं असं असतं काहीतरी. लक्षात, तर असं असतं. मग कसं असतं? मग एक लक्षात घ्या, आरसा इकडून ठेवला काय आणि तिकडून ठेवला काय, काही फरक येणार आहे का? काही फरक येणार पा, काही फरक येणार आहे का? हे इथं डाव्या बाजूला, हे उजव्या बाजूला जाईल, हे इकडे येईल, सेम राहील. आरसा कुठे घेतला तरी कशावरून सोडवता येईल? बरं, स्टारवरून सोडव. स्टार, स्टार इकडे डाव्या बाजूला आहे, डाव्या बाजूला. हे मधोमध जर केलं ना याचे भाग तर डाव्या बाजूला आहे, तर उजव्या बाजूला स्टार पाहिजे वरती. मधोमध भाग केल्यानंतर कॅन्सल कॅन्सल कॅन्सल, एका गोष्टीवरून हे सोडवता येतं, जो की सगळ्या ठिकाणी वेगळी गोष्ट आहे ती. त्याच्यानंतर हा सर्कल इकडे उजव्या बाजूला आहे, तो त्या सर्याच्या अर्ध्या भागाच्या डाव्या बाजूला पाहिजे. इथं तर सर्कलच गायब केलं, सर्कलच नाही कुठं, हा डार्क सर्कलच नाही, ते चुकणारच आहे. इथं खालचं इकडं वर न्यायला हे बी चुकणार आहे. म्हणजे ह्या आकृत्या किती चुकतात पहा, एकच बरोबर राहते. पुढे आरसा आता ह्या बाजूला आहे, ह्या बाजूला आरसा आहे, म्हणजे हे इकडं आहे ना कोणत्या, उजव्या बाजूला. हे सध्या होईल कोणत्या बाजूला, डाव्या बाजूला. असं इकडं उजव्या बाजूला आहे, इकडे डाव्या बाजूला होईल. हे डावीकडून उजवीकडे जात आहे, इथं उजवीकडून डावीकडे जाईल. हे डावीकडून उजवीकडे खाली आहे, तर हे उजवीकडून डावीकडे, हे डावीकडून उजवीकडे खाली आहे, तर इकडे उजवीकडून डावीकडे, अशी आकृती. आता हे अशी आकृती शोधा बरं, ही आहे का नाही, ही जशीच्या तशी, हे जसंच्या तसं नाही राहणार, उलटं होणार आहे ना, हे नाही राहणार. मग अशी आकृती सेम जर आकृती म्हटलं तर ही आकृती पर्याय क्रमांक चार. इथं काय झालं आहे, हा त्रिकोण इथं खाली नाही आहे, हा त्रिकोण वरती, वरती त्रिकोण पाहिजे, वरती त्रिकोण पाहिजे, इथं खाली त्रिकोण घेतो. ही पण चुकेल. पर्याय क्रमांक काय बरोबर आहे, चार बरोबर आहे. पर्याय क्रमांक काय, आता हे इकडे पहा, इकडे जरी आरसा घेतला तर असं समजा हे कोणत्या बाजूला आहे, उजव्या. हे कोणत्या बाजूला आहे, उजव्या, डाव्या बाजूला पाहिजे. नाही आहे, नाही आहे, आहे, विचार करावा लागत आहे. मग आणखी काय बघूयात, हा त्रिकोण पहा वरच्या बाजूला आहे, तो वरच्याच बाजूला पाहिजे. वरच्या बाजूला त्रिकोण आहे, इथं खाली गेलं चुकलं, खाली गेलं चुकलं. आ लक्षात, चला पुढे. हां, क्वेश्चन आय थिंक डबल झालं आहे, पुढचा क्वेश्चन पाहू. आता हे इकडं खालच्या बाजूला आहे उजव्या, तर डाव्या बाजूला पाहिजे. डाव्या इथे आहे, इथे आहे, इथे नाही आहे, कॅन्सल होईल. काय मी बघितलं पहा, हे इकडं उजव्या बाजूला आहे, उजव्या, हे इकडं डाव्या बाजूला पाहिजे. इकडं डाव्या बाजूला आहे चौरस, उजव्या बाजूला पाहिजे. उजव्या बाजूला चौरस, इथं आहे, इथं आहे, कॅन्सल. आणखी काय बघता येईल, हे इकडं डाव्या बाजूला आहे, तिकडं उजव्या बाजूला पाहिजे. उजव्या बाजूला दोन्ही ठिकाणी आहे. हे सर्कल, हे सर्कल कसं आहे बाबर, असं उजव्या बाजूला खाली निमुळत आहे, तर डाव्या बाजूला खाली निमुळतं पाहिजे. डाव्या बाजूला खाली निमुळतं पाहिजे. पहा, हे डाव्या बाजूला खाली निमुळत आहे, डाव्या बाजूला खाली निमुळत आहे, डाव्या बाजूला खाली निमुळत आहे. लक्षात, पाहूयात पुढचा प्रश्न. हे कोणत्या बाजूला आहे, उजव्या बाजूला आहे, तसं पाहिलं तर ते डाव्या बाजूला पाहिजे. उजवं कॅन्सल होईल, उजवं कॅन्सल होईल डाव्या बाजूला. हे पहा, हे हा भाग जो आहे पट्ट्या पट्ट्या, ह्या डाव्या बाजूला आहेत, त्या उजव्या बाजूला पाहिजे. दोन्ही ठिकाणी उजव्या बाजूला आहेत.
मग बदल कुठे आहे याच्यामध्ये? ह्या दोन आकृत्यांमध्ये बदल बघितले, इथे 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 बदल नाही आहे, तर ह्याच्यामध्ये बदल आहे. ह्या उभ्या आहेत, उभ्या तिथे, उभ्या तर उभ्याच राहणार, उभ्या तर उभ्याच राहणार. पर्याय क्रमांक चार काय येईलच उत्तर, पर्याय क्रमांक चार हे पण येणार नाही. तर असं तुम्ही सोडवू शकता. चला हा पुढचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा, एक दोन मिनटं टाईम घ्या आणि सोडवा. हे कोणत्या बाजूला आहे? डाव्या बाजूला. ते कोणत्या बाजूला येईल? उजव्या बाजूला. डाव्या बाजूला आहे ना, उजव्या बाजूला पाहिजे, उजव्या बाजूला. मग डाव हे वरती तर जाणार नाही, खाली तर खालीच राहील, वरती जाईल का? नाही जाणार. आता इथे पहा, हे डाव्या बाजूला आहे, उजव्या बाजूला गेल्यावर काय होईल? हे डाव्या बाजूला ओपन आहे, उजव्या बाजूला ओपन होईल. उजव्या बाजूला ओपन म्हणजे हे असंच्या असं नाही राहणार, हे चुके. आणि दुसरं एक, हे इकडे येईल, हे इकडे येईल, हे तिकडे जाईल, इथे जवळजवळ येण्याचा काही संपर्क असा होईल की याचा जवळजवळ? हे तिकडे गेलं तेव्हा हे इकडे येईल. मग असा कोणता पर्याय राहिला? एकच पर्याय राहिला. ह्या तीन रेषा डाव्या बाजूला आहेत, डाव्या ह्या तीन रेषा डाव्या बाजूला आहेत, ह्या उजव्या बाजूला गेल्या, डाव्या बाजूला होत्या, उजव्या बाजूला गेल्या. हे इकडं खाली उजव्या बाजूला आहे, डाव्या बाजूला गेलं. हे इकडं डाव्या बाजूला आहे, इकडं उजव्या बाजूला गेलं. हे इकडं डावीकडं ओपन आहे, इकडं उजवीकडं ओपन झालं. तर असं सोडवायचं होतं पर्याय क्रमांक एक. चला हा प्रश्न सोडवा. थोडंसं आता अवघड, इथून पुढे आपण काही प्रश्न टाकलेले आहेत. हा बाण कुठं जातो आहे? डावीकडून उजवीकडं, वरतीच राहील तो. डावीकडून उजवीकडं, उजवीकडून डावीकडं, उजवीकडून डावीकडं दोन पर्याय राहिले. मी फक्त बाणच विचार केला, तो डावीकडून उजवीकडं जात होता ना, डावीकडून उजवीकडे जात होता, तो उजवीकडून डावीकडे पाहिजे. हा आणि हा दोन्हीत काय, इथं सर्कल आहे आणि इथं कोणा टाईप आहे. तर इथं पा, इथं काय कोण आहे, कोण जसाचे तसं राहील ना, फक्त दिशा उलट होईल. इथं सर्कल येईल का? नाही येणार. इथं सर्कल कुठून आहे? सर्कल नाही आहे, सर्कल नाही येणार. पुढचा प्रश्न सोडवूयाच. आता हे तुम्ही जर आकृती काढत बसले असते, तू म्हणले असते सर आम्ही इथं आकृती काढतो अशी, मग हे इकडे घेतलं असतं, इकडं असं केलं असतं, हे जसंच्या तसं ठेवलं असतं, हे असं ठेवलं असतं, हे सर्कल इकडं उजवीकडे, इकडं मोकळं झालं असतं, इकडं भरलेलं झालं असतं, वेळ गेला असता. आणि तुम्ही प्रॅक्टिस केली तर चांगलंच आहे, पर्याय बघायची गरज नाही. पण याच्यापेक्षा असं सोडवा, डावीकडून उजवीकडे जाणारच ठेवायचा. डावीकडून पहा, डावीकडून उजवीकडे जातो आहे ना, तर मग आता उजवीकडून डावीकडे जाणारा ठेवायचा. उजवीकडून डावीकडे जाणारा बाण हा एक आहे आणि हा एक आहे, हे कॅन्सल होतील. हे उजवीकडून डावीकडे जातोय, पण इथं मागे काय सर्कल, इथं सर्कल नाही, मग हा बरोबर आहे. किती वेळ झालं, काहीच सेकंद, आकृती काढायचा ताण राहत नाही. आता हे किती सोपं आहे पा, हे इकडं उजव्या बाजूला आहे, उजव्या मोकळं, उजव्या बाजूला, डाव्या बाजूला पाहिजे, डाव्या. चला हे इथं आहे पण खूप मध्ये आहे, डाव्या बाजूला, इथं तर खाली गेलं आहे संबंधच नाही, इथं उजव्या बाजूला आहे संबंध नाही. डाव्या बाजूला आहे कुठं? पहिल्या तिसऱ्यामध्ये. मी आणखी बघतो. आता याच्यात जर बदल बघितला तर बदल कुठे आहे? ह्या दोन आकृत्यांमध्ये जर बदल बघितला तर बदल ह्यामध्ये आहे, इथे. हे इकडं उजव्या बाजूला आहे, भरीव त्रिकोणाची एक बाजू उजव्या बाजूला, तर ती उजव्या बाजूला आहे म्हणल्यावर इकडं उजव्या बाजूला म्हणल्यावर कुठं? डाव्या बाजूला पाहिजे. डाव्या बाजूला म्हणजे इथं, इथं तर नाहीच आहे, इथं स्ट्रक्चरच बदललं. ह्या त्रिकोणामध्ये दोन ब्लॅक आहेत ना, तर इथं दोन ब्लॅक पाहिजे, पण दोन ब्लॅक नाही आहे. दोन ब्लॅक नाही आहे म्हणजे ती आकृती चुकीची आहे. मग राहिली एकच, दोन तर आधीच कॅन्सल झाली, त्या तिसरी पण कॅन्सल केली. आणि हा एक मुद्दा होता ना, हा इथे जवळ आहे ना उजव्या बाजूला, तर डाव्या बाजूला जवळ पाहिजे. आता इथं हे जे दिलं आहे ना, हे जरा थोडंसं चुकीचं आहे, इथं असं कुठंतरी पाहिजे, इथं हे चुकीचं, इथं पाहिजे लक्षात, बाकी सर्व ठीक आहे. चला ही आकृती तुम्ही आधी पॉज करत जा, व्हिडिओ पॉज करत जा, सोडवण्याचा प्रयत्न करत जा, व्हिडिओ पॉज करून सोडवण्याचा प्रयत्न करत जा. कारण तुम्ही स्वतः सोडवल्याशिवाय, विचार केल्याशिवाय तुम्हाला जमणार नाही. मी समजून सांगतो आहे, समजेल, पण स्वतः सोडवा म्हणजे क्लिअर होईल, कन्सेप्ट क्लिअर होईल आणि तुम्हाला पेपरला सोडवते. आता याच्यात त्रिकोण खाली तर खालीच राहणार आहे, उजवी डावी बाजू बदलणार आहे ना, त्रिकोण खालीच राहणार आहे, चुकेल, बाजूला जाण्याचा संबंधच येत नाही, खाली तर खालीच राहील. मग काय, आणखी बाण डावीकडून उजवीकडे जातोय, तर उजवीकडून डावीकडे येणारा पाहिजे, उजवीकडून डावीकडे येणारा बाण डावीकडून उजवीकडे जातोय, बाण डावीकडून उजवीकडे जातोय,
तर इथं पाहिजे उजवीकडून डावीकडे येणारा, काय पाहिजे उजवीकडून डावीकडे येणारा. चला हाही एक प्रश्न आहे पेपरला बऱ्याचदा विचारलेला. धनचिन्ह इकडं उजव्या बाजूला आहे, ही डावी ही उजवी, धनचिन्ह उजव्या बाजूला आहे, ते डाव्या बाजूला पाहिजे. डाव्या बाजूला धनचिन्ह असणारी ठेवा, दोन्हीमध्ये डाव्या बाजूला धनचिन्ह आहे, डाव्या बाजूला धनचिन्ह. मग धनचिन्हऐवजी दोन्हीत बदल कुठे आहे? दोन्हीत बदल आहे फक्त यसमध्ये, बाकी सगळं सेम आहे. यसमध्ये बदल आहे, तर यस कसा होणार आहे? उजव्या बाजूला आहे डाव्या बाजूला, इकडं ओपनिंग आहे उजव्या बाजूला, इकडून त्याची अशी ओपनिंग होईल. याची जी ओपनिंग आहे ना इकडं, ही उजव्या बाजूला, इकडं डाव्या बाजूला होईल. तर असा यस कुठं आहे? हा यस जसाच्या तसा राहिला आहे, जसाच्या तसं सरेल का आरशामध्ये? उजवी डावी बाजू बदलणार ना. यसचे जर मधून भाग केले, यसचे मधून भाग केले सारखे भाग मिळतात का? यसचे मधून भाग केले तर सारखे भाग मिळत नाहीत. मग यस बदलणार, मग हा यस जसाच्या तसा राहीन का? हा यस जसाच्या तसा राहीन का? नाही, तर यसमध्ये बदल होईल. पर्याय क्रमांक चार, पर्याय क्रमांक काहीलाच उत्तर चार. पुढचा प्रश्न पहा. हां, मोकळा आहे उजव्या बाजूला. मोकळा कोणत्या बाजूला? उजव्या. मोकळा डाव्या बाजूला पाहिजे, एकच मोकळा आहे. आता मी मोकळ्याचाच एकाचा विचार केला. हा ह्या आकृतीच्या उजव्या बाजूला आहे. कोणत्या बाजूला आहे? उजव्या. ही कोणती आहे? डावी. तर आरशातील तो उजव्याचा डाव्या बाजूला होईल. डाव्या बाजूला मोकळा कोणता? एकच पर्याय आहे, पर्याय क्रमांक चार लक्षात. आणि हा इकडे डाव्या बाजूला होता, तो उजव्या बाजूला जाईल. उजव्या बाजूला मोकळा एकच आहे. ह्याचा पूर्ण आकृत्या भरवल्यात, कसं काय भरतील? मोकळा तर मोकळाच राहील ना. किती सोपे प्रश्न विचारतात पहा कधी कधी. पुढचा प्रश्न 25. चला तुम्ही थोडंसं डोकं लावा, सोडवा. चला, दोन डाव्या बाजूला आहे, तो उजव्या बाजूला जाईल. उजव्या बाजूला दोन पाहिजे, उजव्या बाजूला दोन पाहिजे, हे कॅन्सल होईल. हा डाव्या बाजूला दोन आहे, उजव्या बाजूला पाहिजे. पाच उजव्या बाजूला आहे, डाव्या बाजूला पाहिजे, सर्व ठिकाणी. आता जर बघितलं, हा दोन डावीकडं उघडतो ना, तर इकडं उजवीकडं उघडेल. उजवीकडं म्हणजे हे बरोबर येईल, हे बरोबर येईल, हे बरोबर, सगळीकडे सेम आहे. मग आपल्याला पाच करावं लागेल, पाचचा विचार करावा लागेल. पाच जसाचे तसा राहील का? पाच जसाचे तसा राहील का? राहणार नाही, बदल होईल. पाच उजव्या बाजूला येतो, एक तर डाव्या बाजूला येईल, पण जसाच तसा राहणार नाही. इथं पहा, आणखी ह्या दोन्हीमध्ये काय होईल? दोनला हे दोन बरोबर आहे, पाचला काय आहे? इथं असा होईल, असा पाच. पहा बरं, डाव्या बाजूला असा पाच कुठे आहे? इथं आहे. हा ॲक्च्युअल पास राहणार नाही, बदलेल. ॲक्च्युअल पास राहील का? जसाच्या तसा पास राहणार नाही, पास बदलेल. मग बदललेला पास कुठे? तर अशा प्रकारे आपण आरशातील प्रतिमेवरील उदाहरणं बघितले. तुम्हाला समजले असतील, समजले नसतील तर पुन्हा व्हिडिओ बघा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. ह्या व्हिडिओच्या आधी बेसिकचा व्हिडिओ बघणं गरजेचं आहे. कोणता? आरशातील प्रतिमेचा. याच्या आधीचा भाग बघा, हा समजेल. आणि आणखी काही प्रॅक्टिस आपण पुढच्या भागामध्ये बघूयात. धन्यवाद.